नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा नागरी बँक घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले बँकेचे अध्यक्ष तथा शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या सुमारे 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्याने विवेक पाटलांना आणखी एक दणका बसला आहे. कर्नाळा बँकेत तब्बल 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठवला. तसेच या बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करून ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी विविध यंत्रणांकडे पाठपुरावाही केला होता. ईडीने गुरुवारी कारवाई करत विवेक पाटील यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गार्मेंट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची विस्तीर्ण जमीन, बंगला, निवासी संकुल या स्वरूपातील मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे, ज्याची किंमत सुमारे 152 कोटी आहे. तर या प्रकरणात एकूण जोडणी अंदाजे 386 कोटी रुपये आहे. वारंवार तुटणाऱ्या जलवाहिन्या, नादुरुस्त मोटार पंप आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठ्यामुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीमधील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येने बेजार झालेल्या संतप्त नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना घेराव देखील घालण्यात आला. पालिकरांना अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. नदीजवळील जॅकवेलमधून पंपाद्वारे पाणी सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या 4 साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते आणि तेथून नगरपंचायत हद्दीत पुरवले जाते. काही ठिकाणी थेट नदीतून पाणी मोटारीने ओढून सोडले जाते. यातील एखादा पंप नेहमी बिघडतो. अशावेळी पंप दुरुस्तीसाठी काही दिवस जातात आणि काही ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. त्याचप्रमाणे कमकुवत जलवाहिन्या वारंवार तुटतात, परिणामी त्या दुरुस्तीला खूप वेळ जातो आणि अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित होतो. शिवाय अनेक जलवाहिन्यांना गळती लागल्याने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सतत तक्रारी करूनही यावर उपाययोजना होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना अयोग्य वागणूक देण्यात आली. नागरिकांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना चाप विचारला. मुंबई येथून अपहरण झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी 112 क्रमांकावर तत्काळ संपर्क साधल्याने पोलिसांनी खालापूर हद्दीत नाकाबंदी करून अपहरणाचा डाव उधळून लावला. हॉटेल व्यवहारातून झालेल्या वादात कुलाबा मुंबई येथील निशांत शैलेंद्र मोटे याचे माथेरान येथील 10 जणांनी तुर्भे येथून अपहरण केले. निशांतला इको गाडीमधून माथेरान येथे घेऊन जाणार आहेत अशी माहिती डीजी कंट्रोलकडून रायगड नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने खालापूर हद्दीत दांडफाटा येथून नाकाबंदी केली. रसायनी पोलीस प्रभारी अधिकारी शत्रुघ्न माळी यांनी पथक तयार करून दांडफाटा येथे नाकाबंदीकरिता रवाना केले. त्यावेळी संशयित इको गाडी शेडून टोल नाका पास होऊन दांडफाटा येथील नाकाबंदी चुकवून पुढे गेल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदीकरिता असलेल्या पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत लोधिवली चौक येथील CNG पंपजवळ जाऊन गाडीचा शोध घेत चालक राज बजरंग ससाणे आणि अपहरण झालेल्या निशांत शैलेंद्र मोटे याला ताब्यात घेतले. यावेळी अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी झाले. स्वस्त आणि बाळगण्यास सोपे असलेले MD या अंमली पदार्थाची लोकप्रियता वाढत असल्याने त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. असाच विक्रीसाठी आणलेला मोठा साठा नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. शमसुद्दीन अब्दुल कादर एटिंगल असे अटक आरोपीचे नाव आहे. नवी मुंबईतील APMC भागात अंमली पदार्थांचा मोठा व्यवहार होणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या अनुषंगाने गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप मोरे, पोलीस हवालदार रमेश तायडे बनकर लोखंडे यांनी वाशी 17 प्लाझा जवळ सापळा लावला. यावेळी संशयित असलेल्या शमसुद्दीन दिसताच त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 11 ग्रॅम वजनाचा MD हा 1,01,10,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ मिळून आला. अटक करण्यात आलेला आरोपी हा गोरेगाव येथील मोतीनगर येथे राहणारा असून मोबाईलचे सुटे भाग विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. त्याने हा अंमली पदार्थ कुठून आणला आणि कोणाला देण्यास आणला याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांनी दिली आहे.
पनवेल महापालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पनवेल, कळंबोली, खारघर आणि कामोठे अशा चार प्रभागांमध्ये महापालिकेच्या एकूण 12 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाअंतर्गत विविध वैद्यकीय विषयक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये माता बाल संगोपन आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबवला जात असून या कार्यक्रमाअंतर्गत महापालिका हद्दीतील गरोदर मातांची 14 ते 18 आठवड्यांमध्ये करण्यात येणारी एक सोनोग्राफी महापालिकेच्या वतीने मोफत करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक गरोदर मातांची 14 ते 18 आठवड्यांमध्ये करण्यात येणारी एक सोनोग्राफी करण्याकरिता खासगी आणि शासकीय रेडिओलॉजिस्ट सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये पनवेल, कळंबोली प्रभागात येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सिमिरा डायग्नॉस्टिक, खारघर प्रभागांतर्गत येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वे टू केअर क्युअर डायग्नॉस्टिक, कामोठे प्रभागांतर्गत येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी क्रिटिकेअर लाईफलाईन रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील गरोदर मातांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. नवीन पनवेल उपनगरातील रेल्वे रुळाला खेटून असणाऱ्या झोपडपट्टीलगतची जलवाहिनी मागे फुटून त्यामधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नवीन पनवेल येथील पंचशील नगर झोपडपट्टीलगत असणाऱ्या MJP ची 1300 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा फवारा या परिसरात उडाला आहे. 1.5 फुटापेक्षा अधिक पाणी या झोपड्यांमध्ये असल्याने या झोपडपट्ट्यांमध्ये रहिवासी पाण्यातच वास्तव्य करत आहेत. MJP प्रशासनाने सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस 36 तासांचा शटडाऊन घेऊन विविध दुरुस्तीची कामे केली. मात्र पुन्हा जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढण्यासाठी अजून 2 दिवस लागणार आहेत. दुपारपर्यंत सिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, काळुंद्रे, करंजाळे, खांदेश्वर वसाहत या परिसरात पाणीपुरवठा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र काही मिनिटेच पाणीपुरवठा झाला आहे. माणगाव शहरातील एक फळ विक्रेत्याने मोरबा रोड परिसरात कचरा टाकल्याचे एका सुजाण नागरिकाच्या निदर्शनास आले. या फळ विक्रेबाबत तक्रार केल्यानंतर नगरपंचायतीने त्याच्यावर कारवाई करत टाकलेला कचरा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उचलायला लावला. एका फळ विक्रेत्याने मोरबा रोड परिसरात कचरा टाकल्याने फळ विक्रेत्याला नागरिकांनी विचारणा केली असता येथे कचरा टाकू नये असे कोणतेही फलक लावलेले नाही, त्यामुळे आम्ही कचरा टाकत आहोत असे उर्मट उत्तर देऊन फळ विक्रेता निघून गेला. त्यानंतर या नागरिकाने माणगाव नगरपंचायत कार्यालयात त्याविषयी माहिती दिली आणि कचरा टाकणाऱ्या गाडीचा फोटो दाखवला. मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दखल घेऊन फळ विक्रेत्याचा शोध घेतला आणि त्याला कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, आरोग्य सभापती दिनेश रातवडकर, पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड यांनी फळ विक्रेत्यास जाब विचारला असता त्याने कचरा टाकल्याचे कबूल झाले. मुख्याधिकाऱ्यांनी फळ विक्रेते त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असता त्याने मी टाकलेला कचरा उचलतो, मला माफ करा असे कबूल केले. त्यानंतर शहर समन्वयक अतुल जाधव यांच्या उपस्थितीत फळ विक्रेत्याने टाकलेला कचरा उचलला. पनवेलमधील भिंगारी गावाच्या हद्दीत सर्व्हिस रोडलगत एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तेथील झुडपामध्ये टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले होते. जयश्री पवार असे या महिलेचे नाव असून तिची हत्या करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. जयश्री ही महिला पेण जिल्ह्यातील जोगेश्वरी कर्देपाडा भागात राहणारी असून मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह पनवेलमधील भिंगारी गावाच्या हद्दीत पळसपेती शिवशंभू हायवे रोडलगत टाटा पॉवर कॅम्प कॉलनीतील मोकळ्या जागेवर आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. या महिलेची 2 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पनवेल शहर पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे पथक चोरी दिशेने तपास करत आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT इंग्रजी माध्यमाच्या 4थीमध्ये शिक्षण घेत असलेल्या स्वरा जितेंद्र रायकुडे या विद्यार्थिनीने पिडीलाईट आयडिया लॅब संस्थेतर्फे आयोजित केलेल्या देशांतर्गत फेविकिट
विज्ञान प्रदर्शनात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वराजचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागामध्ये PD Lite आयडिया लॅब संस्थेतर्फे देशांतर्गत फेवी विक्रिएट विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जलचक्र, जलशुद्धीकरण, जलसिंचन, ग्लोबल वॉर्मिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऊर्जा समस्या आणि व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण अशा विविध विषयांवर 150 अधिक प्रतिकृती बनवून विज्ञान प्रयोग सादर केले होते. या सादर करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनातून स्वराज जितेंद्र रायगुडे विद्यार्थिनीने देशातून दुसरा क्रमांक पटकावत 25,000 बक्षीस मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर पाडली. त्याबद्दल तिचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी संस्थेचे सचिव डॉ ST गडदे उपस्थित होते. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी आपसात भिडले. विशेष म्हणजे यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार विलास मोत्तेमवार, आमदार विजय वडेट्टीवार, नितीन राऊत हे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. नागपूरमध्ये काँग्रेसची बैठक सुरू असताना नेहमीप्रमाणे अंतर्गत वाद आणि कलह दिसून आला. बैठकीमध्ये काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे भाषण संपत असताना काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र जिचकार यांच्यासोबत बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही बाजूचे समर्थक आपापसात भिडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांसमोर झालेल्या या राड्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. प्रदेशाध्यक्ष तसेच अन्य प्रमुख नेत्यांनी राडेबाजांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही दोन्ही बाजूने कोणीही ऐकायला तयार नव्हते. दरम्यान नागपूर काँग्रेस आधीपासूनच दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि दुसरा राऊत चतुर्वेदी गट आहे. काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. यामुळे पक्षाची अब्रू नागपूरच्या वेशीवर टांगली गेल्याची चर्चा आहे.